आपत्ती व्यवस्थापन एल्फिन्स्टन ब्रिजवरील दुर्घटना सव्वीस जुलै अचानक झालेल्या पावसात मुंबईकर हैराण तुम्ही अशा कोणत्या आपत्ती अनुभवल्या आहेत का तुमचे अनुभव वर्गात कथन करा कोणकोणत्या आपत्ती असतात त्यातील नैसर्गिक कोणत्या आणि आपण कोणत्या निर्माण केल्या यावर विचार करा आपत्ती व्यवस्थापन कोणतीही आपत्ती आली तर आपण एकत्र होऊन एकमेकांना मदत केली पाहिजे झटपट निर्णय घेतले पाहिजे सर्वांना मदत केली पाहिजे वरील व्हिडिओ पहा या परिस्थितीत आपण होणारी हानी कशी कमी करू शकतो यावर वेगवेगळे मुद्दे शोधा हो मुंबईतील ताजमधील दुर्घटना प्रथमोपचाराची मूलतत्वे श्वसन मार्ग खुला ठेवण्यासाठी प्रयत्न करणे गरज पडल्यास कृत्रिम श्वासोच्छ्वास देणे रक्ताभिसरण सुरळीत करण्याचा प्रयत्न करणे तर काय कराल रक्तस्राव जखमेवर निर्जंतुक आवरण ठेवून अंगठा किंवा तळव्याचा दाब पाच मिनिटे द्यावा अस्थिभंग हाड मोडलेल्या भागाचे अचलीकरण करावे उपलब्ध साहित्य म्हणजेच छोटी फळी जाडजाडी वगैरे बांधून ठेवावी पोळणे किंवा भाजणे किमान दहा मिनिटे भाजलेल्या जागेवर व होरपळून गेलेल्या जागेवर थंड पाण्याची धार धरावी लचक मुरगळणे किंवा चमक भरणे राईस आर रेस्ट आराम द्यावा आय आईस बर्फाचे पोटीस ठेवावे सी कंप्रेशन नंतर हळूवार मसाज करावा इ, मार लागलेला भाग उंचावून रुग्णाचे वाहन काही घटना एकदम गंभीर होतात अशा वेळेला धीर न खचू देता काम करणे आवश्यक असते आपल्या देशात अनेक वेळा अशी परिस्थिती उत्तम प्रकारे हाताळली जाते असे व्हिडिओ शोधा आपत्कालीन परिस्थितीत रुग्णाचे वहन कसे केले जाते याचे निरीक्षण करा यावर गटामध्ये चर्चा करा वर्षात कौन -कौन आपत्ती देशात गेल्या कोणकोणत्या आपल्या त्यावेळी त्या समस्या कशा हाताळल्या गेल्या इथून पुढील वीस वर्षात कोणत्या आपत्तीची शक्यता आहे वेगळा विचार करून आपत्ती कशा हाताळता येतील कृती आपल्या ओळखीत आपत्तीच्या प्रसंगाला तोंड दिलेली व्यक्ती असेल तर त्या व्यक्तीचे अनुभव जाणून घ्या आपत्तीच्या माहितीसाठी एक शून्य सात शून्य हा टोल फ्री क्रमांक आहे